नमस्कार सखे सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आपलं आयुष्य हे आनंदी सुखी समाधानी असावं आणि आपल्या जीवलगांच्या साथीने ते व्यतीत करता यावं इतकी किमान अपेक्षा आपल्या सगळ्यांची असते. आणि किंबहुना यात गैर काहीही नाही, पण सध्या या किमान अपेक्षेला अस्थिरता अनारोग्य याची एक झालर आहे. ही झालर दुःखद आहे आणि तितकीच वेदनादायी सुद्धा आहे. असं म्हणत असताना सुद्धा या बरोबरीने अशी अनेक मंडळी आपल्या आजूबाजूला आहेत की ही दुःखाची किनार, ही वेदना, ही सगळं बाजूला सारून आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी कणखरपणे उभी राहतात, झुंजारपणे त्यांच्यासाठी सज्ज असतात. असंच एक झुंजार व्यक्तिमत्व आजच्या सखी सह्याद्रीमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे. आज आपल्या बरोबर आहेत चिन्मयी सदा डुमरे. नमस्कार चिन्मयी. नमस्कार पल्लवी. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद मला बोलल्याबद्दल. चिन्मयींविषयी सांगायचं तर त्या स्वतः तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, पण तरी सुद्धा आपल्या ज्ञानाचा वापर करून सध्या सुरू असलेल्या कोविड विषाणूवरती मात करण्यासाठी, कोविड रुग्णांचे नातेवाईक यांची धावपळ थांबवण्यासाठी त्यांनी एक वेगळं वेब व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून अनेक कोविड रुग्णाच्या नातेवाईकांची धावपळ तर कमी होतेच, बरोबरीने किमान 15 लाख हे दिवसाचे वापरकर्ते या ऍपचे आहेत. ही ऍप वेबसाईट नेमकी काय आहे, कशा पद्धतीने ती उपयोगी आहे आणि कशा पद्धतीने संयम बाळगून रुग्णांचे नातेवाईक त्याचा लाभ घेऊ शकतात, या सगळ्याविषयी आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत. तेव्हा चला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया या वेगळ्या कोविड योद्धेविषयी. सगळ्यात आधी चिन्मयी, तुमचं खूप कौतुक आहे की वैयक्तिक जे व्याप आहे ते सगळे बाजूला सारून त्या बरोबरीने तुम्ही समाजासाठी उभ्या आहात, ही एक वेगळी गोष्ट आहे. पण मुळात मी जेव्हा एक वेब ऍप असं जेव्हा म्हणते, मुळात वेब ऍप ही काय संकल्पना आहे ते आपण प्रेक्षकांना समजावून सांगूया. आम्ही ही संकल्पना मांडली किंवा विचार केला की आपल्याला कोरोनाविषयी किंवा कोरोना रुग्णांसाठी, त्यांच्या परिवारासाठी, त्यांच्या मित्रमंडळींसाठी एक्झॅक्टली माहिती कुठे अवेलेबल आहे ती आपण एका एका प्लॅटफॉर्मवर किंवा व्यासपीठावरती आणू शकतो का आणि अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकतो का, याचाच वापर तंत्रज्ञान, म्हणजे तंत्रज्ञान या गोष्टीसाठी आपण वापरू शकतो का, हा आमचा विचार सुरू झाला मागच्या वर्षीच्याच लाटेपासून. सो मागच्या वर्षी आम्ही असा प्रयत्न करत होतो की हॉस्पिटल कुठे आहे, कुठले डॉक्टर याच्या ट्रीटमेंट देत आहेत, आणि हे सगळी परस्पर माहिती आम्ही मेसेजेस व्हॉट्सअप किंवा फेसबुकच्या मार्फत आम्ही देत होतो. तर असं लक्षात आलं की यावर्षी जेव्हा परत रुग्णांची संख्या वाढायला लागली तेव्हा असं लक्षात आलं, अरे मागच्या वर्षीचेच मेसेजेस किंवा माहिती येते, बर जुनी माहिती आहे, कधी त्याचं कोणी व्हेरीफाय केलीये का, किंवा आता ही माहिती मला मागच्या वर्षी कोणीतरी मेसेज केलेला, आता मी ती शोधू कशी, असे अनेक प्रश्न संभवायला लागल्यावरती आम्ही असा विचार केला की हे एका व्यासपीठावरती आणणं खूप गरजेचं आहे. अच्छा. सो तेव्हापासून सुरुवात झाली. सो आता तुम्ही covidpune.com याच्या हे पुण्यासाठी आम्ही ही सुरुवात केली वेबसाईट, तिथूनच सुरुवात झाली सगळी. आणि याच्यावरती हॉस्पिटल बेड्स कुठले ऑक्सिजनचे आहेत, व्हेंटिलेटर्स आहेत किंवा आयसीयू आहेत, साधे आहेत, या सर्वांची माहिती कुठले कुठे आणि कुठल्या एरियामध्ये किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये आहेत, त्याचबरोबर औषधांची माहिती, उदाहरणार्थ रेमडेसिवीर असेल किंवा अन्य औषधं अवेलेबल असतील ते कुठे कुठे मिळू शकतात, किंवा प्लाझ्मा ट्रीटमेंट जेव्हा देत होते डॉक्टर्स तेव्हा कुठे प्लाझ्मा जाऊन मिळू शकतो, कुठल्या रक्तपेढीमध्ये अवेलेबल असू शकतो, ती सर्व माहिती. त्यामुळे करोनाच्या किंवा करोना संबंधित किंवा आरोग्यविषयक फक्त आता डॉक्टर टू तुम्ही ही माहिती मर्यादित नसून बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा ते यायला लागले आणि तीच माहिती आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. हे खूप वैविध्यपूर्ण गोष्टी या एका व्यासपीठावर उपलब्ध आहेत असं म्हणता येऊ शकेल. जेव्हा इंडिया क्रिटिकल असोसिएशन नेटवर्क जे तुम्ही म्हणत आहात हे जे नेमकं आहे, याचं उद्दिष्ट नेमकं आता कोविडच्या दृष्टिकोनातनं आहे हे लक्षात आलेलंच आहे. पण बरोबरीने मी आता सांगताना एक मला माहिती तुमच्याचकडून कळली, ती म्हणजे अशी की बरोबरीने अनेक राज्यांमध्ये हे आणि शहरांमध्ये हे काम चालू आहे, म्हणजे नेमकं काय आहे? प्रत्येक राज्य किंवा प्रत्येक शहरांमध्ये
ही आलेली समस्या वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा हँडल केली जाते किंवा वेगवेगळ्या पटींनी त्याची रुग्ण आहेत. उदाहरणार्थ आपण बघत आलो की पुणे हा नेहमीच क्रमांक एक होता रुग्णांच्या संख्येमध्ये किंवा सगळ्यात पूर्ण महाराष्ट्रात असेल पूर्ण भारतात असेल आत्ता तरी त्याची संख्या हे झाली असेल तरी. सो जेव्हा आम्हाला असं लक्षात आलं कोविड पुणेच्या मार्गातून की खूप लोकांना याचा फायदा होतोय की कुठे बाबा माझ्या आजूबाजूचे कुठे हॉस्पिटल आहेत, कारण का आपल्याला एक ठराविक शहरातले चार हॉस्पिटल सोडून पुढची काही आपल्याला साधारण माहिती कधी घ्यायचं कारणच नाही. बरोबर. आणि जर का तिकडे तुम्हाला अवेलेबल नसेल तर जायचं कुठे हा एक मोठा प्रश्न होतो. कारण का तिकडे अवेलेबल नाही म्हणजेच कुठेच अवेलेबल नाही का, तर असं नाहीये. हा एक मोठा मुद्दा प्रकर्षाने जाणवला की बऱ्याच ठिकाणी अवेलेबल असलेल्या या सगळ्या सोयी सुविधा या फक्त माहिती नसल्यामुळे की नक्की शोधायचं काही माहिती नसल्यामुळे हा प्रश्न उद्भवतो. तर हाच प्रश्न बाकीच्या शहरांमध्ये सुद्धा आहे आणि त्याच्यावरती आम्ही लगेचच काम सुरू केलं. तिथल्या स्वयंसेवी गटांबरोबर आम्ही चर्चा केली, तिथल्या कोरोना टास्क फोर्स जे असतील जे जागरूक नागरिक असतील त्यांच्याबरोबर आम्ही तातडीने संवाद साधायला सुरुवात केली की बाबा तुमच्या शहरातले प्रश्न काय आहेत, कुठे कसं काय तुम्ही मॅनेज करत आहात आणि तुम्हाला खरंच गरज आहे का किंवा रुग्ण काय पटीने वाढत आहेत. त्यामुळे मग आम्ही लगेचच सुरुवात केली या बाकीच्या शहरांमध्ये महाराष्ट्रापासून सुरुवात केली. लगेचच आम्ही गुजरातमध्ये गेलो, कर्नाटकमध्ये गेलो, तमिळनाडूमध्ये गेलो, वेस्ट बेंगॉलमध्ये गेलो. त्यामुळे ते हळूहळू ते वाढतच गेलं आणि जशी ती एक मोठी जबाबदारीच आहे. कारण का फक्त तुम्ही तुमच्या शहरापुरती नाही मर्यादित नाही ठेवू शकत. बरोबर आहे. म्हणजे कक्षा ज्या आहेत सामाजिक कामामधून सुद्धा कक्षा रुंदावलेल्या आहेत असं आपल्याला दिसतं. पण हे जाळं विकसित करणं हे सुद्धा एक आव्हान आहे, नाही का? हो. ह्याची मी थोडस मी आधी येईन ते म्हणजे असं की याची सुरुवात नेमकी कशी झाली हे मला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. तर मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणेच की आम्ही वैयक्तिक पातळीवरती मदत करत होतो आणि हे सगळे प्रश्न उद्भवल्यानंतर मी स्वतःच या अडचणीतून गेले. जेव्हा माझ्या वडिलांना सदा डुमरे यांना कोरोना बाधित झाला आणि तेव्हा माझी खूपच धावपळ उडाली. म्हणजे ही सगळी माहिती असताना सुद्धा किंवा आता बरेच आधी कसं व्हायचं की तुम्ही मदत मागितली की लोक धावून यायचे. बरोबर. पण आत्ताच्या काळामध्ये लॉकडाऊन असेल किंवा बाकी कुठल्या साधारण भीती असल्यामुळे पटकन लोक येत पण नाही. किंवा खरं तुम्ही त्या अडचणीत तुम्ही कोणाला फोन करणार आणि कसं करणार आणि तो सगळाच प्रश्न उद्भवला. आणि तेव्हा मी आणि आरिफ आम्ही एकत्रच होतो आणि त्यांनी तर अजूनच जाणवलं की हे आपल्याला आपण ज्या याच्यातून जातोय ते बाकी कोणी जाऊ नये. त्याच्यामुळे आम्ही जो विचार करायला लागलेलो त्याला खूपच चालना मिळाली की आपण हा उद्देश किंवा ही मदत आपण दुसऱ्या पातळीवरती किंवा दुसऱ्या पातळीवरती कशी आणायची की जी जास्त लोकांपर्यंत ती पोहोचू शकते. जेव्हा की ज्यांना नाही येत मित्र फोन करायला, ज्यांना नाही आहे परिवार कॉल करायला किंवा ज्यांचे परिवार दुसऱ्या शहरात बसले त्यांनी काय करावं. बरोबर. त्यामुळे असा तो विचार सुरू होत गेला आणि कोरोनाच्या साधारण फेबमध्ये ही घटना घडली आणि आम्ही लगेचच हे लॉन्च केलं मार्चमध्ये आणि तेव्हाच बरोबर दुसरी लाट सुद्धा आपल्या उंबरठ्यावरती येऊन ठपलेली. अच्छा. ह्या सगळ्या बाबतीमध्ये सगळ्या शहरांमध्ये स्वयंसेवक तयार करणं, त्यांच्याकडनं माहिती घेणं आणि ती माहिती पुन्हा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणं हे सगळं कसं पद्धतीने व्यवस्थितपणे एक रचना आखली गेली याविषयी. नक्कीच. तर याच्या मागे सुद्धा टेक्नॉलॉजीचा आम्ही भरपूर वापर करून घेतो कारण का आमचा हातखंडा त्याच्यात आहे. बरोबर आहे. तुम्ही जेव्हा प्रत्येक जण आपापल्या परीने मदत करण्यासाठी सज्ज असतो आणि खूप लोकांचा आम्हाला जसा प्रतिसादही आला की आम्ही स्वतः जाऊन करतो किंवा आम्ही स्वतः जाऊन कोणाला तरी मदत करतो, अर्थात तो उद्देश चांगला जरी असला तरी जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत असता तेव्हा तुम्हाला स्वयंसेवी आणि टेक्नॉलॉजी हे एकत्र आणणं गरजेचं असतं. सो त्याचा महत्वाचा भाग म्हणून की रिलायबल किंवा
फाउंडेशन किंवा त्याचा बेस कसा स्ट्रॉंग करा हे आम्ही याच्याकडे आम्ही सातत्याने लक्ष देतो. म्हणजे एकदा ही साईट डाऊन झालीये किंवा तुम्ही गेल्यावरती तुम्हाला काहीच दिसलेलं नाहीये किंवा तुम्हाला रिझल्ट मिळत नाहीये तुम्ही सर्च केलंय, ही व्यथा येऊ नये याच्यासाठी सुद्धा आम्ही बॅकग्राऊंडमध्ये कंटिन्युअसली काम करत असतो. दुसरा भाग झाला लोकांपर्यंत कसं पोहोचावं. तर जेवढा आम्ही शहरात किंवा राज्यात गेलो अर्थातच प्रत्येक राज्याच्या आणि प्रत्येक शहरातले स्वयंसेवी गटांना अर्थात तिथली माहिती जास्त आहे आणि ती लोकल माहिती तुम्ही आमच्यापर्यंत कसं पोहोचाल त्याच्यासाठी आम्ही बरेचसे काय म्हणता येईल आम्ही एक फॉर्मॅट तयार केला की तुम्हाला कशी माहिती गोळा करायची, कशी माहिती पडताळायची आणि ती कशी माहिती आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवाल, की याचा असं होईल की असं नाही होणार की एका शहरात ही एवढीच माहिती आहे, दुसऱ्या शहरात जास्त आहे, तिसऱ्या शहरात अजून काहीतरी आहे. तर ते आम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायची होती. कारण का मग तुम्ही जर का पुण्यातल्या साईटवरती गेला आणि तुम्हाला एक माहिती दिसली आणि तुम्ही उद्या अहमदाबादच्या साईटवरती गेला आणि दुसरी माहिती, तर मी परत अच्छा मग मी याचा अर्थ काय त्याचा अर्थ काय असा लावू नये. सो ती कन्सिस्टन्सी महत्वाची होती आणि त्याच्यासाठी आम्ही बरेच कष्ट घेतले यांना ट्रेन करण्यासाठी सुद्धा कार्यकर्त्यांना की तुम्ही कशा पद्धतीने माहिती गोळा करा आणि ती कशा पद्धतीने पडताळा, म्हणजे आपलं एक कन्सिस्टंट राहील आणि एक त्यांनी एक विश्वास लोकांमध्ये प्रस्थापित होतो. आणि तो आमचा ऑलरेडी झाला होता आणि तो विश्वास काही केला किंवा चूक करण्यासाठी म्हणजे चूक होऊ नये याच्यासाठी आम्ही भरपूर काळजी घेतो जेवढी शक्य आहे तेवढी. एखाद्या व्यासपीठावरती जाणं म्हणजे मुळात प्रश्नचिन्ह असतं. आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी कळतील का, समजतील का, सोप्या भाषेत असतील का, तंत्रज्ञ म्हणून या बाबतीमध्ये तुमची भूमिका कशी होती. जेव्हा आम्ही हे प्लॅटफॉर्म बनवलं तेव्हा आम्ही बऱ्याच लोकांशी चर्चा केली आणि बऱ्याच लोकांमध्ये अशीही लोक होती ज्यांना साधारण ऍप म्हणजे फेसबुक नाही माहिती कसं वापरायचं, इंस्टाग्राम कसं वापरायचं माहित नाही, साधारण व्हॉट्सअप येतं वर का वापरायला, की त्यांच्याकडे फॅन्सी मोबाईल नाहीत कुठले, स्मार्टफोन आहेत पण ते साधे फोन आहेत, छोट्या स्क्रीन्स आहेत, किंवा इंग्रजी माहिती असेलच असं काही नाही, थोडीफार तोंड डोळक आहे बाबा. त्यामुळे आमचा महत्वाचा मुद्दा या सगळ्याकडे बघण्याचा असा होता की जितकं सामान्य माणसाकडे हा प्लॅटफॉर्म जाईल किंवा त्याला याचा वापर करता येईल त्या अनुषंगाने आपण हे सगळं बिल्ड करायचं किंवा बघायचं. त्याच्यामुळे फक्त तो महत्वाचा मुद्दा असल्यामुळे आम्ही त्या अर्थाने विचार करायला लागलो की अच्छा तुम्हाला इंग्रजी येत नाही तर आपल्याला त्याच्यावरती प्रादेशिक भाषा दाखवता येतील का. अशा पद्धतीने मी आता 8 भाषेत हा प्लॅटफॉर्म देतो. अरे वा. आम्ही मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ, तेलगू, मल्याळम, बंगाली अशा विविध भाषा त्याच्यामध्ये आणल्या. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही स्वयंसेवकांची मदत घेतली की प्रादेशिक देशात प्रदेशात जाऊन म्हणजे तुम्ही आम्हाला ट्रान्सलेट करायला मदत कराल का. सो ते खूपच कोलॅबरेटिव्ह वेनी सुद्धा हा सगळा हे करत गेलो. आणि दुसरा अर्थ की ही सगळी माहिती जेव्हा तुम्ही त्या अडचणीत असताना तेव्हा ती खूप जास्त असते, तुम्हाला एक्झॅक्टली माहीत नसतं की याचा अर्थ काय त्याचा अर्थ काय, वेळच नसतो, तुमची मानसिकताही नसते. सो मग रंगाचा कसा वापर करता येईल किंवा एवढी माहिती द्यायची गरज आहे का. दुसरा ऍप तुम्हाला उदाहरणार्थ हे हॉस्पिटलचं नाव सांगितलं पण माझ्या घरापासून याचं अंतर किती आहे, किंवा शेवटी ही कधी माहिती पडताळली गेली आहे त्याची माहिती, की अच्छा जर का 24 तासांच्या पलीकडे असेल तर ते सिस्टम अपडेट झालेलं नाहीये मे बी, किंवा हॉस्पिटलमधून आलेली नाहीये इन्फॉर्मेशन, तर तुम्ही साधारण तुमचा एक मानसिकता तयार होते की अच्छा मला ना स्वतः फोन करून याची पडताळण्याची गरज आहे, किंवा हे आता 10 मिनिटांपूर्वी झालेलं आहे आणि आता मला इन्फॉर्मेशन आलेली आहे तर मी आता लगेचच निर्णय घेऊ शकतो. सो तुम्हाला पटकन निर्णय घेण्याची जी काय तुम्हाला साधनं लागतील की आता मला कुठल्या हॉस्पिटलमध्ये जायचंय, मला कुठल्या एरियामध्ये जायचंय, किंवा मला कुठला बेड हवाय, ही जे तुम्हाला त्या क्षणाला जे निर्णय घ्यायचे असतात त्याची आम्ही माहिती पुरवण्याचा
प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी आम्ही खूप लोकांशी बोललो आणि ते ऍक्च्युअली कसं ऍप वापरतात तेही ऑब्झर्व केलं. अरे वा, म्हणजे सर्वांगीण पद्धतीने जेव्हा अभ्यास केला जातो ज्ञानामध्ये सातत्याची आणि समोरच्याच्या विचारांची सुद्धा जेव्हा विचार केला जातो तेव्हा तंत्रज्ञान जे उमगतं ते वेगळं असतं. याचविषयी आणखी जाणून घ्यायचे आपल्या तज्ज्ञांकडनं. एक छोटीशी विश्रांती घेऊन आम्ही लगेच परत येतोय सखी सह्याद्रीमध्ये. ब्रेकनंतर सखी सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्या बरोबर आहे चिन्मयी सदा डुंबरे आणि एका वेगळ्या व्यासपीठाच्या माध्यमातून करोना योद्ध्यांसाठी आणि करोना नातेवाईकांसाठी त्या वेगळ्या पद्धतीने उभ्या आहेत. कशा त्या त्यांच्याचकडनं आपण जाणून घेत आहोत. चिन्मयी, एक वेगळं व्यासपीठ असं मी जेव्हा वारंवार म्हणते तेव्हा इतरांपेक्षा हे व्यासपीठ कसं वेगळं आहे हे तुमच्याचकडनं जाणून घ्यायला आवडेल. सो आम्ही जेव्हा या व्यासपीठाची सुरुवात केली तेव्हा असं काहीतरी सगळ्यांसाठी उपलब्ध नव्हतं. तिथूनच ती मुळात सुरुवात झाली. त्याच्यानंतर असं लक्षात आलं जी माहिती उपलब्ध आहे ती अतिशय विखुरलेल्या आणि क्लिष्ट स्वरूपात दिसायला मिळते. म्हणजे उदाहरणार्थ अर्धवट माहिती असेल की हॉस्पिटलचंच नाव आहे, नंबर नाही, त्याचे एक्झॅक्टली लोकेशन कुठे आहे, मी तिथे जाऊ कसं, ते मायापासून किती अंतर आहे हे नव्हतं. किंवा आपण मगाशी जे बोललो की मला इंग्रजी येत नाही तर मी नाही वापर करू शकणार का याचा, किंवा मला एखादी माहिती शोधायची असेल तर मला आता हॅशटॅग माहीत नाही तर मी कसं शोधू, तर असे अनेक जेव्हा प्रश्न येत गेले त्याच्यावरती आम्ही फक्त जी माहिती अवेलेबल आहे त्याच्यावरती आम्ही स्वतः काम करत गेलो आणि त्याच्यावरती तुम्हाला ही माहिती मिळू शकते की अच्छा माझ्या परिसरातले उदाहरणार्थ 10 हॉस्पिटल्स आहेत किंवा माझ्या इथे टोटल बेड्स किती का असे ना का, मला त्याचा का उपयोग होणार आहे. उदाहरणार्थ बरोबर पुण्यात असतील 4000 बेड्स पण मी कुठे जाऊ आणि बघू ते, किंवा मला 4000 बेड्स पैकी मला फक्त आयसीयूचीच आत्ता गरज आहे कारण का माझे आजी आजोबा नाही आहेत, त्यांना ऑक्सिजन नाही मिळते आणि त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय, या सगळ्यामध्ये मी सगळे हॉस्पिटल्स नाही बघू शकणार. बरोबर, त्यामुळे हे जे छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला निर्णय घेण्यासाठी खूप महत्वाच्या ठरतात. माझ्या आईला आता श्वास घेता येत नाही, मी कुठे जाऊ, तर मी आता जर का मला पुणे शहरात मिळत नसेल तर पिंपरी चिंचवडमध्ये मिळणार आहे का, तिकडे मी जातो, पण मी तसंच कोणाला गाडी टाकून फिरत राहिलो तर मला ते नाही मिळणार आहे. बरोबर. दुसरा भाग की जसा लोक वापर करत गेले या ऍपचा आम्हाला लक्षात आलं की काय पद्धतीने बेडचा ट्रेंड म्हणता येईल किंवा कुठे बेड्स अवेलेबल होत आहेत, नाही होत आहेत, कुठल्या काळाने होत आहेत, तो सुद्धा आम्ही कॅप्चर करत होतो आणि तो दाखवायला आता आम्ही सुरुवात पण केली. सो त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं की जसा जसा करोनाचे रुग्ण कमी कमी होत गेलेत तसा तसा काही काही ठिकाणी बेड्स अवेलेबिलिटी वाढत गेली. सो तो सुद्धा आम्ही टाकतो. और दुसरा मुद्दा असा की लोकसुद्धा ना म्हणजे आर व्हेरी हेल्पफुल, किंवा त्यांना मदत करायची खूप इच्छा असते आणि तो आधी आम्हाला जाणवला नव्हता. कारण कसं वाटलं की प्रत्येक जण आपापल्या अडचणीमध्ये आपल्याला कोण कसं मदत करेल, पण मग आम्ही लगेचच त्याचा विचार केला आणि एक एक रिपोर्ट एरर म्हणून बटन दिलं ऍपमध्ये की तुम्हाला जर का जाणवलं की बाबा इथे काही मिळत नाहीये किंवा हा नंबर चुकीचा आहे तर तुम्ही सुद्धा आम्हाला मदत करू शकता या कार्यासाठी. कारण का तसं बघायला गेलं तर आम्ही सुद्धा स्वयंसेवीच आहोत. बरोबर. आणि आम्ही जेवढं शक्य जेवढा वेळ शक्य जेवढे रिसोर्सेस शक्य ते आम्ही करतोच आहोत. त्याच्यामुळे असा प्लॅटफॉर्म की जेणेकरून सामान्य लोकांना सुद्धा मदत करता येतील आणि आम्हाला पण त्यांची मदत लगेच घेता येईल अशा पद्धतीने आम्ही बनवत गेलो. आणि याच्यामध्ये महत्वाचं हे की फक्त पडताळलेली माहिती तुम्ही जर का 3 आणि 4 हॉस्पिटल टाकून उपयोग नाही त्याचा आत्ताच्या काळामध्ये. सो आम्ही तो सातत्याने बघत असतो की कुठे जास्त माहिती मिळेल, कुठले स्वयंसेवक जास्त कार्यरत आहेत. कारण का असं पण होत जातं की कधी कधी एखादा स्रोत बंद होतो माहिती देण्याचा, मग दुसरा लगेच शोधणं. अच्छा. त्यामुळे ते
एक कंटिन्युअसली प्रोसेस असते ती आणि त्यातनीच तो वेगळेपणा येतो. कारण का मुळात वेगळेपणा आणण्याचं कारणच हे की सामान्य लोकांना ते वापरता आलं पाहिजे. हे खूप छान आहे. आता तुम्ही सांगितलं ते आपण पुन्हा एकदा सांगू, किती ठिकाणी हे ऍप पसरलेलं आहे आता? सध्या आम्ही 11 राज्य आणि 11 शहरं यामध्ये आहोत. तर 70% भारत आम्ही सध्या कव्हर करतो. आणि अजून वाखाणण्याजोगं आहे. आणि हे स्वयंसेवी पद्धतीने काम सुरू आहे? हो हो, पूर्णपणे. आणि आम्ही अर्थात गव्हर्नमेंट एजन्सीजला सुद्धा अप्रोच करतो, त्यांच्याकडून मदत मिळेल. त्याच व्यतिरिक्त स्वयंसेवी गटांबरोबर तर असतोच. सो प्रत्येक ठिकाणचा अर्थातच फीडबॅक वेगळा असतो, प्रत्येक ठिकाणचं कामकाजाचं पद्धत वेगळी असते. ह्या सगळ्याचाच विचार करून हा प्लॅटफॉर्म बनवलेला आहे की तुम्हाला ज्या पद्धतीने मदत करता येऊ शकते ती पद्धत आम्ही घेतो आणि आम्ही त्याचा वापर करून घेतो. मस्त. हे सगळं जाणून घेत असताना एक मुद्दा वारंवार मनामध्ये येतो आहे, ते म्हणजे असं की अशी अनेक आस्थापना आहेत, व्यक्तिमत्व आहेत किंवा तरुणाई आहे की ज्यांना असं वाटतं की नाही आपण काहीतरी केलं पाहिजे, पण हे ऍप सोपं दिसतंय, सुलभ आहे, याविषयी ऐकलंय, तर चला आपण यांच्याबरोबर काम करायला लागूया. अशी मंडळी तुमच्या बरोबर येऊ शकतात का जी सहभागाने काही वेगळी काही करू इच्छितात, असं शक्य आहे का? नक्कीच. आमच्या प्रत्येक साईटवरती आम्ही आमचे ईमेल्स टाकलेले आहेत ज्याच्याने खूप लोक आमच्या संपर्कात येतात. काही काही ज्या पद्धतीची तुम्ही मदत करू शकाल, व्हॉलंटियर्स असतील म्हणजे तुम्हाला वेळ देता येणं शक्य असेल, काय पद्धतीचा वेळ तुम्ही आमच्याकडे आलात तर आम्ही जनरली ते लगेचच बघतो आणि लवकरात लवकर त्यांना रिस्पॉन्स द्यायचा प्रयत्न करतो. दुसरा मुद्दा असा की आतापर्यंत आम्ही हे सेल्फ फंडेड आहोत. कारण का आधीच्या वेळच नव्हता मुळात फंडिंगच्या मागे जायला, किंवा कारण का हे कार्य आम्ही सलग 2-4 आठवडे आम्ही कंटिन्युअसली याच्यावरती काम करत होतो. त्याच्यामुळे मग आम्ही असा विचार केला की जितक्या लोकांपर्यंत आधी पोहोचता येईल तेवढं पोहोचावं आणि मग या गोष्टीचा विचार करावा. बरोबर. त्यामुळे नक्कीच लोकांना आमच्याबरोबर काम करायचं असेल त्यांनी कुठल्याही वेबसाईटवरती जाऊन, आमचा ईमेल आयडी आहे त्याच्यावरती आमच्याशी संपर्क साधावा, ट्विटरद्वारे संपर्क साधावा, आम्ही लगेचच रिस्पॉन्स देतो. आणि या बरोबरीने ही माहिती जेव्हा सतत तुमच्यापाशी वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असते, वैद्यकीय असते किंवा खानपान सेवा पुरवणारे असतात, किराणा औषधं, या बाबतीमध्ये सुद्धा स्वतःहून मदत करणारी अनेक मंडळी आहेत की जे म्हणतात की त्या घरांमध्ये आम्ही ही सेवा द्यायला उत्सुक आहोत, अशी मंडळी सुद्धा तुमच्यापाशी येऊ शकतात? नक्कीच. आणि अशा मंडळींना आम्ही जास्त प्रेफरन्स पण देतो. उदाहरणार्थ कोविड पुण्यावरती एक टॅब असेल, त्याच्यावर तुम्हाला दिसेल तिथे आम्ही जे डबे पुरवतात यांची माहिती देतो. आणि एस्पेशली असे की जे करोना रुग्णांसाठी स्पेसिफिकली कमी दरात किंवा ऑलमोस्ट रास्त दरामध्ये ते देऊ शकतात, अशा लोकांची आम्ही माहिती देण्यास जास्त प्रेफर करतो. सतत इथं बेड उपलब्ध आहे, इथं ऑक्सिजन आहे, इथं व्हेंटिलेटर आहे, अशा एक ना अनेक वैद्यकीय भाषेतल्या माहिती जी आहे ही सतत तुमच्यापाशी पोहोचत असेल, त्यातली सत्यता पडताळणी आणि मुळात त्याची खरंच उपयुक्तता आहे का हे तुम्ही कशा पद्धतीने तपासणी करता आणि हे कशा पद्धतीने त्या वेबसाईटवरती अपलोड होतं? हे म्हणायचं कारण असं आहे की ही सगळी टीम जी आहे ती उत्साही आहे, समाजाच्या भलं करण्यासाठी उभी आहे, पण वैद्यकीय क्षेत्रातली नाहीये. मग हा अभ्यास तुमची टीम कशी करते हे जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. नक्कीच. टीमही नाही आणि आम्हीही नाही होत, पण आम्ही आहोत टेक्नॉलॉजीचे, सो आम्ही त्याचा मात्र वापर करतो. या हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण का या सगळ्या माध्यमांद्वारे आपल्यापर्यंत ऑलरेडी खूप माहिती पोहोचलेली आहे आणि बरेच वेळा ती चुकीची माहिती असते. अच्छा. आणि सगळ्यांनाच अर्थात तो ऍक्सेस नसतो डॉक्टर्स बरोबरचा किंवा तज्ज्ञांबरोबरचा. सो आम्ही जेव्हा हा प्रकल्प सुरू केला तेव्हा आम्ही याची खूप सजगतेने काळजी घेतली की मी आणि आरिफ आम्ही प्रत्येक जे ऑलरेडी लोक याच्यामध्ये काम करतायत किंवा जे ज्यांचा हातखंड आहे की वैद्यकीय माहिती असेल किंवा ट्रीटमेंट असेल किंवा जे ऑलरेडी डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आहेत, की अशा एवढ्या मासवरती झालेल्या कसं काय सावरायचं किंवा कसं लोकांना हे करायचं, सो आम्ही त्यांच्याबरोबर सल्ला मसलत नेहमीच करत असतो. किंवा कुठली नवीन ट्रीटमेंट जर का येणार असेल किंवा कुठलं नवीन औषध येणार असेल
तर हे खरंच रास्ता आहे का? त्या हिशोबाने आम्ही वैयक्तिकरित्या सुद्धा बरंच आम्ही सायंटिफिक पेपर्स वाचतो की जेणेकरून आपल्याला कळेल की ही माहिती आपण द्यावी का किंवा या संबंधात, कारण का याचा परिणाम खूप जास्त मोठा आहे, कारण का याच्यावरती जेवढा लोक विश्वास ठेवतील त्याप्रमाणे ते वागणार आहेत. उदाहरणार्थ रेमडेसिवीरचं आपण बघितलं की ते सरकारने रेग्युलेट केल्यानंतर तुम्हाला त्याची गरज नाही लागली की मी जाऊन काळ्या बाजारात जाऊन विकत घेतो आणि माझ्या परिवाराला पुरवतो. उदाहरणार्थ किंवा आता दुसरा आपण बघायला गेलं तर डीआरडीओनी आता नवीन औषध काढलं, त्यामुळे अशा गोष्टी ना कंटिन्युअसली बदलत असतात आणि त्याच्यासाठी सजगतेचा आम्ही त्याच्यासाठी खूप कष्ट घेतो की हे कितपत पडताळायचं किंवा कुठले एक्सपर्ट्स आपल्याला याच्यामध्ये मदत करू शकतात त्यानुसार सुद्धा आम्ही कंटिन्युअसली काम करत असतो. आणि असंच आमचं स्वयंसेवकांना सुद्धा आमचं आव्हान असतं की आली माहिती दिली टाकून हा कॅज्युअल अप्रोच नको. याविषयी आणखीन जाणून घेऊया छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्रीमध्ये. ब्रेकनंतर सखी सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या बरोबर आहे चिन्मयी सदार डुंगरे. चिन्मयी यांनी एक विशिष्ट व्यासपीठ निर्माण केलेलं आहे आणि त्या माध्यमातून कोविडग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना विविध पातळ्यांवरती कशा पद्धतीने मदत होऊ शकेल याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करतात. जेव्हा आपण असं म्हणतो की व्यासपीठ आहे आणि त्या माध्यमातून मदत उपलब्ध होऊ शकते, पण व्यासपीठाची जी मॅनेजमेंट आहे त्यांनाही काही अडचणी असू शकतात, तशा काही अडचणी उद्भवलेल्या आहेत का? अडचणी म्हणण्यापेक्षा आपण आव्हाने म्हणू शकतो. कारण का सगळ्यात मोठं आव्हान जे माझ्यासमोर आणि आरिफ जे माझे सहकारी आहेत त्यांच्यासमोर होतं की लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचूया. बरं. आणि या सगळ्यामध्ये अर्थातच वेळ, कारण का वेळेचा म्हणजे वेळ नव्हताच किंवा नाहीच आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे रिसोर्सेस, किंवा आता कोरमध्ये टीम काम करणारे मी आणि आरिफ सगळं बघतो आणि बाकीचे अर्थातच आमचे सहकारी म्हणजे व्हॉलंटियर ग्रुप्स तर असतातच, तो दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा असा की जर का एकही चूक करण्यासाठी किंवा चुकीसाठी आम्हाला जागाच नव्हती, त्याच्यामुळे अगदी डोळ्यात तेल घालून काम करणं हे सगळ्यात मोठं आव्हानाचं आव्हान आहे. तर आता या ऍपचं आपण कार्यरत बघितलं तर मेन चार गोष्टींमध्ये ते होतं. बरं. की माहिती गोळा करणे, माहिती पडताळणे, माहिती प्रेझेंट करणे किंवा दाखवणे युआयवरती, आणि चौथा म्हणजे त्याचं विश्लेषण करणे. अच्छा. कारण का एवढी माहिती आल्यानंतर ती नक्की कशा काय एक्झॅक्टली ती दाखवतीये की याच्यातून काय आपल्याला निष्पन्न होतंय, हे सगळे महत्वाचे मुद्दे. माहिती गोळा करण्यासाठीचं मोठं आव्हान ते असंच होतं की एवढ्या विविध प्रदेशातून येणारी माहिती खूप वेगवेगळ्या स्वरूपाची असते. बरोबर. आणि ती माहिती कधी कमी जास्त होत असेल तर याच्यावरती मी आणि आरिफ स्वतः रात्रभर बसून ती माहिती गोळा करणे किंवा स्वयंसेवकांबरोबर कंटिन्युअसली चर्चेमध्ये राहून की बाबा ही आपल्याला कमी पडतीये की या एरियामधली माहिती नाहीये तर तुम्ही तिकडे जाऊन काही करता येऊ शकताय का, तो एक मुद्दा. किंवा पडताळणे सुद्धा, जेव्हा आपण म्हणतो माहिती पडताळणे तेव्हा असं लक्षात घेतलं पाहिजे की दुसऱ्या साईडला म्हणजे हॉस्पिटल जे कर्मचारी असतील ते सुद्धा माणसंच आहेत. हो खरं. त्यांच्यावरती जेव्हा तुम्ही कंटिन्युअसली फोन करत असता ऍज अ स्वयंसेवक असेल, पेशंट असेल, पेशंटचे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, तर आम्हाला लक्षात आलं की साधारण 300 ते 400 फोन यांना दिवसाला तर असेच घ्यावे लागतात. हो. त्यामुळे तुम्हाला थोडा एक संयम सुद्धा बाळगावा लागतो की आपल्याला लगेच माहिती नाही मिळणार. हे थोडासा डिले असेल तर त्या अनुषंगाने सुद्धा तुम्ही याच्याकडे बघितलं पाहिजे आणि आम्ही सुद्धा त्या अनुषंगाने याच्याकडे बघत होतो. तिसरी गोष्ट की प्रेझेंट करणे. तर प्रेझेंट करण्यामध्ये मी तुम्हाला आधी जसं म्हणलं की सोप्या त्या सोप्या पद्धतीने कसं दाखवता येईल,
तो एक मोठा आव्हान होतं, कारण का फक्त इंग्रजी माध्यमातून नाही तर आता 8 भाषांमध्ये जर का ती माहिती दाखवायची असेल तर ती कशी दाखवतील याच्यावरती खूप खूप म्हणजे आम्हाला विचार करावा लागतो की एक्झॅक्टली कसं काय फॉन्ट असेल, कलर असतील किंवा तत्सम विविध. चौथी गोष्ट म्हणजे टेक्नॉलॉजी म्हणलं की ती कोणीतरी त्याच्यामागे माणूस असतो, आणि आमच्या टीममध्ये होता तो आरिफ याच्यासाठी की कंटिन्युअसली साईट अप आहे ना, म्हणजे ती कंटिन्युअसली अपडेट घेतीये ना, किंवा त्याचा डाऊन टाईम होत नाहीये ना, किंवा त्याच्यावरती एवढा येणारा रिस्पॉन्स म्हणजे जेव्हा मोठ्या प्रमाणात खूप जास्त एकेका मिनिटाला जेव्हा 1200-1500 लोक कंटिन्युअसली येत असतात, तो एक ते एक हँडल करणं सुद्धा एक अप्रूपच आहे. बरोबर. आणि त्याच्यावरती आम्ही कंटिन्युअसली करतच असतो. चौथा म्हणजे विश्लेषण की एवढी माहिती येते त्याचा एक्झॅक्टली कोणासाठी उपयोग होणार आहे आणि ती कशी माहिती प्रेझेंट करावी. माझ्याकडे आता तुम्ही म्हणलं तसं की 4000-5000 बेड्स असून ॲज अ सामान्य माणूस मी काय करू, पण मे बी ॲज अ पॉलिसी मेकर मी काहीतरी करू शकतो की या एरियामध्ये बेड्स रिकामे होताना दिसत आहेत तर दुसऱ्या एरियातले पेशंट्स मी तिकडे पाठवू शकतो का. किंवा आम्ही जेव्हा बऱ्याच DHO किंवा बऱ्याच कार्यकारी अधिकाऱ्यांशी बोलत होतो तेव्हा त्यांच्या बोलण्यातून एक प्रश्न जाणवला की येणार फक्त बेड अवेलेबिलिटीचा प्रश्न नसून बाकीच्या जिल्ह्यांमधले किंवा तालुक्यांमधले खूप लोकांचं स्थलांतर होत होतं याच्यासाठी की कुठे मला बेड किंवा कुठे हॉस्पिटल मिळेल. पण जर का तुम्हाला काहीच माहिती नसेल आणि तुम्ही बसमध्ये बसला, गाडी करून आला आणि तिथे पण गर्दी केली तर ते हँडल करणं हे खूप अवघड सिच्युएशन. बरोबर. त्यामुळे स्थानिक लोकांनाही तो प्रश्न उद्भवू शकतो. बरोबर. त्यामुळे बऱ्याच अँगलनी लोक या प्लॅटफॉर्मकडे बघत होते आणि ती सुद्धा वेगळी आव्हानं आम्ही पेलवत होतो की फक्त सामान्य माणसाला नाही पण जो माणूस हे हॉस्पिटल सगळं बघत आहे त्याला पण याचा उपयोग होईल का, कारण का आम्ही माहिती गोळा करतो मग त्याला कसं आपण सांगू शकतो. बरोबर. त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही प्रयत्न करत होतो. चौथी गोष्ट अशी की जेव्हा आम्ही स्वयंसेवकांबरोबर काम करतो तेव्हा असं लक्षात येतं की जे भारतातले खूप मोठे गट आहेत ते म्हणजे ऑलमोस्ट 8000 ते 6000 मेंबर्सचे हे गट आहेत. अशा गटांबरोबर काम करताना ना एक शिस्तबद्धता लागते. नक्कीच. आणि ती शिस्तबद्धता आमच्यामध्ये तर होतीच आणि ती आम्ही घालून नाही दिली किंवा आम्ही त्याच्यावर अधिक काम करून बाकीच्या शिस्त लावली. बरोबर. आणि दुसरं जे आम्ही खासगी म्हणेन मी किंवा पर्सनल म्हणेन की तुम्ही अशा गोष्टीत काम करताय तेव्हा त्याचा पॉझिटिव्ह तर आम्हाला होतोच, म्हणजे त्याचा दिलासाही मिळतो की लोकांची मदत होते, समाधान तर असतंच पण खूप खंगायलाही होतं. म्हणजे जेव्हा माझे वडील गेले फेबमध्ये किंवा त्याच्यानंतर काम कर म्हणजे तुम्ही कंटिन्युअसली त्याच्यामध्येच असता. बरोबर. त्यामुळे तो ते सगळे सुद्धा प्रश्न होतेच किंवा घरच्यांना वेळ नाही देता येते. बरोबर. म्हणजे तो ते कसं हँडल करायचं किंवा आता इव्हन माझ्या सहकाऱ्यांना छोटी मुलगी आहे तिला वेळ नाही देता येते पण हे काम महत्वाचं आहे. बरोबर. त्यामुळे आम्ही लिटरली गेले काही आठवडे आमच्या सगळ्या खासगी कार्यक्रमांना एक पूर्णविराम दिलाय की आपण थांबू, आपल्याला याच्यावरती फोकस करण्याची गरज आहे, कारण का काळाचीही गरज आहे, कारण का आत्ता लोकांपर्यंत मदत नाही गेली तर काय उपयोग. बरोबर. याविषयी आणखीन जाणून घेऊया छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्रीमध्ये. ब्रेकनंतर सखी सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलत आहोत चिन्मयी सदा डुमरे यांच्याशी आणि त्यांनी व्यासपीठ जे विकसित केलेलं आहे त्या माध्यमातून कोविड रुग्णांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने स्वयंसेवी माध्यमातून कशाप्रकारे मदत होऊ शकते या सगळ्याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करतात.
जेव्हा आपण असं म्हणतो व्यासपीठ आहे तेव्हा व्यासपीठ वापरताना सुद्धा एक सजगता आवश्यक असते. व्यासपीठ निर्माण करताना त्याची सत्यता पडताळणी करायची आहे त्या बाबतीत तुम्ही मगासपासून सांगितलेलं आहेच आहे, पण वापर करताना एक तणावाखाली मानसिकता असते त्यावेळी काय करावं? अगदी बरोबर आहे. आणि कोणाचा तणाव कमी जास्त याच्यावरती मी नाही कमेंट करणार, कारण का प्रत्येकाचा तो खासगी मुद्दा आहे. पण दुसरा भाग हा लक्षात घ्यावा की सिस्टमच्या पलीकडे सुद्धा माणसंच आहेत. म्हणजे स्वयंसेवक असतील, डॉक्टर असतील, कार्यकारी अधिकारी असतील, ही सगळ्या माणसं आहेत. आणि ते सुद्धा थकलेत आणि ते खूप परिश्रम करतात. म्हणजे ॲज अ सामान्य म्हणून असं वाटू नये की काहीच होत नाहीये का. आम्ही आता बऱ्याच डॉक्टर आणि तज्ञांबरोबर जेव्हा बोलतो आणि त्यांच्याकडून माहिती घेतो ते असं प्रकर्षणाने आम्हाला लक्षात आलं की 90% पेशंट्स हे घरी राहून बरे होऊ शकतात. बर, त्यामुळे जेव्हा तुम्ही बेड शोधायला निघता किंवा हॉस्पिटल शोधायला निघता तेव्हा तुमच्या स्वतःच्या डॉक्टरवरती तुम्ही विश्वास ठेवा आणि त्यांनी दिलेली ट्रीटमेंटवरती विश्वास ठेवा. कारण का तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे तुम्ही गर्दी करण्यापेक्षा तुम्ही घरी बरे होऊ शकतात याची एक सजगता असावी. कारण का जर का तुम्ही पॅनिक झाला तर तुमचा डॉक्टरही पॅनिक होणारच आहे. त्यामुळे जरी भीतीचा सगळं वातावरण जरी असेल तरी पण ही लक्षात घ्या की ट्रीटमेंट अवेलेबल आहे, आपल्याकडे हॉस्पिटल्स अवेलेबल आहेत, फक्त तुम्ही खूप जास्त संयमाने वागणं तेवढंच गरजेचं आहे. ऍप वापरायच्या बाबतीमध्ये असं पटकन मला हे दिसतो आहे हा बेड आणि तिथे माहिती त्या रुग्णाला पाठवणं हे शक्य आहे. ती अगदीच माहिती आम्ही द्यायचा प्रयत्न करत असतो की जितकं रिअल अपडेट किंवा रिअल टाइम देता येणं शक्य आहे. म्हणजे बेड गेला आणि ते अपडेट होईल असा जो विचार आहे त्याच्यासाठी तुम्ही विचार करा की हॉस्पिटलमध्ये जे कंटिन्युअसली डॉक्टर्स नर्सेस काम करतात त्यांना मे बी थोडा वेळ लागू शकतो सिस्टम अपडेट करायला. अच्छा, ती सजगता एक असणं खूप महत्वाचं आहे आत्ताच्या काळामध्ये. वापरकर्त्यांनी सुद्धा घेतला पाहिजे कारण हॉस्पिटलमध्ये असलेले रुग्णांची संख्या सुद्धा खूप जास्त आहे. याचा अर्थ असा नाही की माहिती मला मिळतच नाहीये किंवा मी कुठे जाऊ किंवा असे अनेक प्रश्न तुम्हाला उद्भवू शकतात. पण त्याच्यासाठी थोडा संयम असणं महत्वाचं आहे. कारण का जसं सांगितलं की तुम्ही घरी बरे होऊ शकता आणि तुम्हाला डॉक्टरवरती तुमच्या खासगी डॉक्टरवरती विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण का व्हॉट्सअप वाया माहिती येणं किंवा दुसऱ्या माध्यमांद्वारे जी माहिती येते आणि त्यांना हाहाकार माजतो त्यांनी थोडं तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला याच्यासाठी काय करता येईल आपल्या परीने. 11 राज्य आणि 11 शहर ह्या पद्धतीने जेव्हा एवढा मोठा व्याप आहे तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणाहून कशा पद्धतीने प्रतिसाद येतो? प्रतिसाद आम्हाला सगळीकडूनच खूपच पॉझिटिव्ह आला आणि खूप लोकांबरोबर आम्ही कनेक्टही झालो. त्यांनी कशा पद्धतीने आपल्या घरच्यांना, अगदी त्यांचे सासू सासरे असतील किंवा त्यांचे शेजारचे असतील, जीवलग असतील, की आम्हाला एखादा मेल आलेला की त्यांचे स्वतः सासरे ऍडमिट होते आणि त्यानंतर लवकरच त्यांचे शेजारही सुद्धा ऍडमिट झाले. आणि या सगळ्यामध्ये ते प्रत्येकानं प्रत्येक हॉस्पिटलला कशी ना कशी तरी माहिती करून करण्याचा फोन करत होते आणि तेव्हाच त्यांना आमचं हे प्लॅटफॉर्म हाताशी आलं. आणि लगेचच त्यांनी फक्त स्वतःच्या घरच्यांना नाही तर त्यांच्या मित्रमंडळींना जाऊन सुद्धा पुढे खूप दिवस मदत केली. त्यामुळे अशा गोष्टी ऐकून खूपच आनंद होतो की अरे तुम्ही फक्त स्वतःसाठी नाही विचार करता, तुम्ही बाकी लोकांसाठी सुद्धा विचार करतात. आणि त्यांना ते प्रवृत्त करते की मी माझ्या शेजारच्यांना मित्रमंडळींना जाऊन मदत करेन. त्यामुळे जी भावना आहे की ही फक्त माझ्या परिवारासाठी मर्यादित नाही तर माझ्या आसपासच्या माझ्या समाजासाठी सुद्धा आहे. ही किती असतील या व्यासपीठाचे? आमचा आम्ही साधारण रोजच हे बघत असतो माहिती आणि आतापर्यंत साधारण 20 लाखापर्यंत गेलेले आहेत. प्रत्येक क्षणाला साधारण कधी पण जा तुम्ही 300 ते 400 युजर्स तर अजूनही दिसतात. जेव्हा पीक आला होता तेव्हा ती अगदी संख्या 1200-1500 पर्यंत सुद्धा काही राज्यांमधून आम्हाला दिसत होती.
त्याचा अर्थ असा म्हणजे आम्हाला आनंद होण्याचं कारण नाही त्याचं, कारण का असं होतं जेवढ्या जास्त लोकांना ती मदत गरजेची आहे तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचतंय, पण ही गरजच काय असा पण प्रश्न पडतो. तुम्हाला जो वैद्यकीय तज्ज्ञांकडून आलेली माहिती अभ्यास या दृष्टिकोनातनं तुम्ही त्या दृष्टिकोनातनं काय पावलं उचललेली आहेत की जेणेकरून हे व्यासपीठ अधिक सज्ज राहील, भविष्यातल्या योजना काय असतील आणि तिसरी लाटेचा सामना याविषयी? तिसऱ्या लाटेसाठी कशा पद्धतीची ती येईल ते अजूनही बरेचसे प्रश्न आहेतच, कारण का याच्यामध्ये बरेचसे व्हेरिएबल फॅक्टर्स तर आपल्याला दिसून येतात. म्हणजे आता लसीकरण झालं, नवीन औषधं झालं, उदाहरणार्थ DRDOने आता नवीन औषध काढले त्याचा बराच चांगला रिस्पॉन्स मिळतोय, किंवा नवीन लसीकरण जे आपण परदेशातून आणतोय, सो त्या हिशोबाने त्याचा नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. आणि मे बी तिसरी लाट एवढ्या विकोपानी येणार नाही अशी आमची सद्भावना तरी आहे, पण त्याच्यासाठी याचा अर्थ असा नाही की आम्ही फक्त त्या पॉझिटिव्हिटीमध्येच राहतो, पण त्याच्या आम्ही बाकीचे आमचा प्लॅटफॉर्म कसा तोपर्यंत सज्ज राहील किंवा तोपर्यंत आपण बाकीच्या कुठल्या सोयी सुविधा ज्या उपलब्ध होत आहेत त्या आपण प्लॅटफॉर्ममध्ये कसं आणता येईल, किंवा बाकीचे जे NGOs असतील किंवा व्हॉलंटियर ग्रुप्स असतील त्यांच्या कार्याला आपण काय मदत करू शकतो का, अशा पद्धतीचे बरेच कोलॅबोरेटिव्ह मॉडेल सध्या आम्ही बघत आहोत की आतापर्यंतची केलेली मदत आणि पुढच्या वेळेस जर का याचं स्वरूप बदललं तर आपल्याला ते कसं हँडल करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही बरेचसे सल्ले आम्ही आमच्या ॲडवायझर्सकडून घेत असतो. अच्छा. आणि त्याच्यानुसार आम्ही आमचे पुढचे पावलं घेतो. त्याच्यामुळे आम्ही सायंटिफिक दृष्टिकोन हा आमचा एक कोर बेसिस किंवा कोर व्हॅल्यू किंवा मूल्य म्हणता येईल तो आम्ही ठेवतो प्रत्येक निर्णय घेताना. हा हे व्यासपीठ जे आहे ते अधिकाधिक लोकांपाशी पोहोचावं, अधिक पद्धतीने या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी काही योजना आहेत का? सध्या तरी आम्ही सेल्फ फंडेड होतो आहोत, पण आता तिसऱ्या लाटेसाठी प्रयत्न करताना आम्ही तो सुद्धा एक मुद्दा बघत आहोत की कॉर्पोरेट्स बरोबर कसं कोलॅबरेशन करता येईल, किंवा जे गट ऑलरेडी याच्यावरती काम करत आहेत सो त्यांच्यावर काम करून कसं आपल्याला अजून जास्त क्षेत्रफळ गाठता येईल याचे आमचे प्रयत्न चालू आहेत. कारण आणि जितक्या जास्त लोकांना आणता येईल या प्रयत्नांमध्ये तो महत्वाचा आता आम्ही मुद्दा बघत आहोत, कारण का सुरुवातीला जसं मी म्हणलं वेळच नव्हता या गोष्टीसाठी, पण आता तिसरी लाट साधारण उंबरठ्यावरच असताना तो आम्ही अगदीच करत आहोत. आणखीन जाणून घेऊ छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्रीमध्ये. ब्रेकनंतर सखी सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलत आहोत चिन्मयी सदा डुमरे यांच्याशी. चिन्मयी, या व्यासपीठाविषयी सांगत असताना एक महत्वाचा मुद्दा येतो की स्वयंसेवक या नात्याने तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांनी हे व्यासपीठ निर्माण केलेलं आहे, पण बरोबरीने सध्या लक्षात घेता विषाणूची जी परिस्थिती आहे ते लक्षात घेता वैयक्तिक पातळीवर, कार्यालयीन पातळीवरती आणि त्याचबरोबरीने स्वतःचं असं क्षेत्र, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सेवा क्षेत्रासाठी एक वेळेचं नियोजन हवं. हे नियोजन कशा पद्धतीने तुम्ही मंडळी करता याबद्दल? याच्या जेव्हा आम्ही हा प्रकल्पाचा सुरुवात केला तेव्हा आम्हाला एक ध्यास होता, एक आमच्याकडे एक गोल होता की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे. त्याच्यामुळे आमचं व्यावसायिक जे कुठलं काम होतं ते साधारण संपल्यानंतर उरलेला सर्व वेळ, त्याच्यामुळे संध्याकाळचा वेळ, रात्रीचा वेळ, रात्रभरचा वेळ, वीकेंडचा वेळ हा आपण पूर्णपणे याच्यात घालू असा मी आणि माझे सहकारी आरिफ यांनी घेतला. याच्यामध्ये असं झालं की परिवाराला आपल्याला वेळ देता येणार नाही, मित्रमंडळींना फोन करायला जमणार नाही, किंवा घरच्या जरा जबाबदारी नाही घेता येणार. ते सगळं ठीक आहे जोपर्यंत लोकांना याचा फायदा होतोय आणि लोकांचा जीव वाचतोय, किंवा लोकांना स्वतः इच्छा होतीये की आपण कुठेतरी जाऊन कोणातरी मदत करू. आणि या सगळ्यामध्ये असं लक्षात होतं की आपल्याकडे वेळेचा म्हणजे वेळेची लक्झरी नाही आहे आपल्याकडे. आत्ता हे नाही केलं तर कधी करणार? त्याच्यामुळे आमच्यापुढे जो
प्रश्न होता त्याच्यावरती आम्ही पूर्णपणे आमची कमिटमेंट दिली, याच्यानी आमच्या कुटुंबियांनी सुद्धा आम्हाला भरपूर प्रतिसाद दिला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या विषाणूमुळे तर आम्हाला स्वतः पर्सनल लॉस खूपच झाले, इतक्या म्हणजे माझे वडील गेले, इतक्यातच माझी आत्याही गेली, तिला शेवटपर्यंत व्हेंटिलेटर बेड नाही मिळू शकला. त्यामुळे जरी किती लोकांना मदत करता येत असेल, पण जेव्हा तुम्हाला स्वतःलाच ती मदत नाही घेता येत किंवा नाही करता येत, याचा परिणाम होतोच. पण याच्यावरती माझ्या सहकारी म्हणजे आरिफ यांनी तर मला खूपच मदत केली या सगळ्या कार्यातून, या सगळ्या गोष्टीतून इमोशनली सुद्धा बाहेर पडायला. कारण का तुम्ही तुमच्याच दुःखात असाल तर तुम्ही तुम्ही त्याच्यातून बाहेर नाही पडू शकत. त्यामुळे मला या प्रकल्पाने मला बाहेर पडायला सुद्धा खूप मदत झाली. की आपला आणि हे माझे वडीलही म्हणत असेल की किती दिवस स्वतःच्याच दुःखांमध्ये राहणार आहेस, दुसऱ्यांना मदत करण्याचं अप्रूप वेगळंच. आणि ते मला या वेळेला फारच प्रकर्षाने जाणवलं आणि खरं आहे ते. बरोबर आहे. आत्ता हा कार्यक्रम बघणारे अनेक मंडळी आहेत की जे मदत करू इच्छितात, वेगवेगळ्या पद्धतीने या उपक्रमात सामील होऊ शकतात, त्यांना काही आपण ईमेल ऍड्रेस किंवा अशी काही संपर्कासाठी काही देऊ शकतो? नक्की. सो covidpune.com/reach याच्यावरती आमच्या सगळ्या साईट्स अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्ही त्या संकेतस्थळावरती गेला तर तुम्हाला तुमच्या शहराच्या किंवा अन्य शहरांची कुठे कुठे माहिती असेल ते तुम्हाला मिळेल. त्या व्यतिरिक्त तुम्हाला आमच्या संपर्कात येण्याची गरज वाटली तर तुम्ही feedback@covidpune.com किंवा feedback@icrnet.org या दोन्ही ईमेल आयडीद्वारे आमच्याशी संपर्क साधू शकता. किंवा आमचा ट्विटर हँडल सुद्धा ऍक्टिव्ह असतो, त्याच्यामध्ये कोविड पुणे हे ट्विटर हँडलचं नाव आहे, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही आम्हाला पर्सनल मेसेज करू शकता. जाता जाता प्रेक्षकांना, रुग्णांच्या नातेवाईकांना आणि एकंदरीत समाजाला काही सांगावंसं वाटतंय? एकच गोष्ट मला सांगावीशी वाटते, ती आहे की आपण या सगळ्यात एकत्र आहोत, तुम्ही एकटे नाहीत. तुम्हाला खूप असं वाटलं की मी हे सगळ्याला मी एकटाच प्रतिसाद देतोय किंवा मी एकटेच याच्याशी लढतीये, तर असं नाही. ठिकठिकाणी मदत अवेलेबल आहे आणि त्याचा नेहमी असा विचार असू द्या की मागितली तर मिळते. आणि तुमच्याकडे कोणी मागत असेल तर तुम्हीही ती नक्कीच द्या आणि त्यांनी स्वतःचा आणि दुसऱ्यांचा खूप जास्त फायदा होऊ शकतो. सकारात्मकतेची एक वेगळी साखळी मनामनामध्ये वृद्धिंगत करो ही सदिच्छा आणि शुभेच्छांसह आजचा कार्यक्रम इथेच थांबूया. चिन्मयी आणि तुमच्या सहकार्यांना कार्यक्रमासाठी आणि उपक्रमांसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार.